सभागृहा बाहेर पडले ठाकरे गटातील का अरविंद सावंत सुद्धा माध्यमांशी संवादही साधला घडलेला प्रकार त्यांनी लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोघे जण प्रेक्षक गृहामधून प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले आणि एका खर तर एका खांबाच्या मदतीनं ते उडी मारून खाली आले आणि लागोपाठ त्यांनी उड्या मारताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात कारण बाकांवरून ते पुढे सरसावतायत अध्यक्षांच्या दिशेनं त्यांचा जाण्याचा हेतू वाटतोय दोघही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते आणि तेवढ्यात एकानं बूटही आपले काढलेले आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि काही खासदारांनी त्याला घेरलेला आहे तर दुसऱ्या इस्माला सुद्धा पकडलेला आहे सभागृहामध्ये यामुळे गोंधळही निर्माण झाला होता आणि त्यांनी तुमच्या हातात जो स्प्रे होता त्यामुळे गॅस पसरू लागला पिवळ्या रंगाचा तो गॅस पिवळ्या रंगाचा दूर होता मात्र हा कसला होता हे अद्याप कळलेलं नाही मात्र यात सुरक्षा रक्षकांनी दोन्ही इसमांना ताब्यात घेतलेले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहे थेट प्रशांत कडे जाणार आहोत प्रशांत नेमकं काय घडलं हे दोघ जण कोण कुठून कसे आले असे अनेक प्रश्न आता संपूर्ण देशासमोर उपस्थित आहेत आ, आज तेरा डिसेंबर आहे आणि तेरा डिसेंबरला शहीद जे झाले होते ज्या ज्या संसदेवर हल्ला झाला होता त्यांचं पुण्यस्मरण असतं त्याच दिवशी आज एक मोठी घटना घडलेली आहे सुरक्षेमध्ये मोठी चूक झालेली आहे हे समोर जे दिसतं आहे हे संसद भवन आहे दोन्ही भवन आहे नवीन भवन जर बघितलं आपण तर हे निगड नवीन भवन आहे या नवीन भवनामध्ये असलेल्या पब्लिक गॅलरीमध्ये आज तीन लोकांनी प्रवेश केला होता ज्यांच्या फटाक सदृश अस्तुति आदिवासी विष्णु देव साहब जो है तो इनको यहाँ का मुख्यमंत्री बनाने का निर्णय ले लिया है बहुत ही क्रांतिकारक निर्णय है आदिवासी समाज को दलित समाज को ताकत देने वाला निर्णय आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला माहिती देत होते संसद हल्ल्याच्या स्मृतिदिनी ही एक मोठी घटना घडलेली आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज लोकसभेमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी सभागृहात प्रवेश करत प्रेक्षकगृहातून खाली आलेत आणि ते थेट खासदारांच्या बाकावर उड्या मारत वेलच्या दिशेनं जाताना दिसतात या दोघांना अटक करण्यात आलेली आहे तिघ जण ऐकून होते गोंधळानंतर तहकूब सुद्धा कामकाज केलेलं आहे मात्र लोकसभेत हे तिघ जण जे शिरलेले आहेत हे कुठून आले आहेत कोण आहेत पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून प्रशांत या। महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस पब्लिक गॅलरीमध्ये एक नाशिकचे गृहस्थ उपस्थित होते त्यांच्याकडे जाऊया जा आपण उपस्थित होता काय घडलं मी ऍक्च्युअली आम्ही एक गॅलरीत बसलो होतो माझ्या बाजूच्या गॅलरी मधून पहिले एका जम्प केलं खाली आणि त्याच्या हातापर्यंत काहीतरी घोषणा बिषणा दिल्या लक्षात नाही आल्या काही घोषणा दिल्या पण बऱ्यापैकी त्या बेंचवर चालत चालत बऱ्यापैकी उड्या मारत मारत अर्ध्यापर्यंत पोहोचला होता मग दुसऱ्या दोन जण दोन जण दोन मग दुसऱ्यानी पुन्हा उडी एकानी मारले तिथे मग दोघे उड्या मारत तिथे काही ते आतमध्ये गेले बऱ्याच लोकांनी त्यांना खासदार लोकांनी पकडले तिथे खाली खालच्या भागात उडी मारली होतून त्या गॅलरी खाली उडी मारली बेंचवर तिथे खासदार बसता त्या खासदारच्या बेंचवर उड्या मारत मारतो बऱ्यापैकी आतमध्ये गेला होता बऱ्याच हातमध्ये गेला होता बऱ्याच आतमध्ये आसपास गेला नंतर मग त्यांनी जे स्मोक काढला दोघांनी पण ते स्मोक झाड आतमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो तुम्ही आज पब्लिक गॅलरीमध्ये होता नाशिकहून आला तुमचं नाव काय आणि काय घडलं मी आलेलो आहे मी अर्जुन खिडे काय घडलं आतमध्ये आतमध्ये जे घडलं जेव्हा आम्ही तिथे बसलो होतो मोठा तो गोंगा सुरू झाला तर त्याने वटतून उडी मारली पहिले गॅलरीतन पहिल्या एक जणांनी मारली आणि मग मा तो बऱ्यापैकी पुढे गेला होता त्याचा उड्या मारत मारत त्याच्यावर याच्यावर उड्या मारत होता बेंचवरून बेंचवर उड्या मारत होता आणि आतमध्ये मग हाऊस म्हणजे संसदेचं कामकाज सुरू का कामकाज चालू होतं कामकाज चालू होत त्याच्यामुळे कामकाज चालू असताना त्यांनी उड्या मारल्या आतमध्ये कामकाज काही घोषणा देत होते काही आलं घोषणा ऐकू तर नाही आल्या त्यांच्या काय बोलले ते पण तोपर्यंत बऱ्याचपैकी त्या खासदार लोकांनी पकडायचा प्रयत्नही केला त्यांना दोन तीन खासदार बेंचवर पडले पण पण त्याला पकडलं नंतर त्यांनी याला पण त्यांनी मग ते स्मोक चाललं त्यांनी तिथे मग ते पूर्ण गॅलरी म्हणजे पूर्ण आतमध्ये हाऊसमध्ये ते येलो येलो सगळीकडे येलो झालं किती चाललं का किती वाजताची घटना होती आता किती वाजता गेला पावणे बारा बाराची गोष्ट आणि त्यानंतर एकच्या दरम्यान ही था था घटना घडली पावणे एकच्या दरम्यान घटना घडली एक पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटात घडली दहा पंधरा मिनिटात घडली म्हणजे बारा वाजले सख्या हा राईट राईट बारा वाजता बरोबर त्यांनी मला सांगितलं तुमचा टाइम संपला आहे बाराला एक मिनिट कमी होता तेव्हा बरोबर चार बर बारा वाजता घडली प्रकरण कुठले होते काय चर्चा अशी आहे की काय त्यात महाराष्ट्राचे लोक होते अशी चर्चा आहे असं मला मलाही माहिती पण आतमध्ये चर्चा लखनौचे कुठलं तरी मुलं होते असं काहीतरी काही मुलं होते आणि आतमध्ये काहीतरी चर्चा चालू होती आज काय ते एक वर्ष झालं कशाला ना आपल्या इथं अटॅकला एक वर्ष झालं संसदेच्या हल्ल्याच्या हल्ल्याच्या एक वर्ष झालं तर मग त्यांनी कोणत्याही धमकी दिली अशी काहीतरी चर्चा आतमध्ये किती लोक आले होते नाशिकवरून ते इथे नाशिकून आम्ही तिघे लोक आलो तिघे होते त्यावेळेस तिघे सोबत होती का नाही मी एकटाच आतमध्ये तुम्ही आतमध्ये होता एक पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा जेव्हा तुम्ही तिथे उपस्थित होता तेव्हा काय घडलं मी पुन्हा सांगतो तुम्हाला गॅलरीमध्ये गेलो तेव्हा काहीतरी बारा सात बाराच्या आसपास एका मुलांनी पहिल्यांदा उडी मारली आतमध्ये त्यांनी काहीतरी ओढत ओढत काहीतरी ओढत घोषणा दिल्या पण घोषणा काही लक्षात आल्या नाही त्याच्या पण बऱ्यापैकी तो त्या बेंचेस म्हणजे जिथं खासदार बसता त्या खासदारच्या बेंचेसार उड्या मारत मारत बऱ्यापैकी आतमध्ये गेला तो हा म्हणजे सभापतीच्या आसपास इकडे जायचा प्रयत्न करत होता स्पीकर गॅरीकडे स्पीकर गॅलरीकडे उड्या मारत चालला होता बघा अर्ध्याच्या आसपास फिफ्टी पर्सेंट त्यांनी क्रॉस केलं होतं त्या उड्या मारत वरतून बऱ्याच लोकांना त्याला पकडायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तो उड्या मार पकडायचा पकडलं त्याला तर दुसऱ्या निवडी मारली तिथं दुसऱ्या निवडी मार दुसऱ्या निवडी मारली तिथं मग त्यांनी पण जायचा प्रयत्न केला आणि नंतर मग जेव्हा लोकांनी पकडलं तर त्यांनी ते स्मोक के के स्टार्ट केले ओढले ते म्हणजे जे आपले धुव्याचे बॉम्ब असतात धुव्याचे ते बॉम्ब दोघांनी हे केले स्टार्ट त्याच्याकडे आतमध्ये अलाव नसतात फोन नसतं अलाव ते नसतं अलाव आम्ही पण तेच विचारलं बघ हे जर सगळं जर तुम्ही एवढं चेकिंग बेकिंग असतं इथं तर ह्या आतमध्ये गेले कसे काय आणि स्मोक म्हटल्यानंतर ती कॅन्डी बऱ्यापैकी मोठी असते ते सगळीकडे आता पूर्ण हाऊस मध्ये असं कलर कलर येलो कलर तयार झाला होता म्हणजे ना सुरक्षित असं वाटते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ना जर स्मोक आतमध्ये घेऊन जाता म्हणजे चूकच असेल आता आम्हाला आता बघितलं तर घड्या बिड्या सगळेच काढायला लावले होते आम्हाला जर घड्या बिड्या काढायला लावले तर मग आता गेले कसे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय जरा तिथे मग म्हणजे मोठी चूक आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितले सुरक्षेची मोठी चूक आहे आज आजच्याच दिवशी संसदेवर हल्ला झाला होता तेरा डिसेंबरला आजच ही घटना घडलेली आहे एकदम बरोबर आजच्या घटना घडली असं काही ते आतमध्ये चर्चा पण चालू होती का आज एक वर्ष झालं ते आतमध्ये ज्या हुतात्म्या आहेत त्यांचं त्या आतमध्ये सगळे पोस्टर लावून त्यांना श्रद्धांजली व्हायचं सुद्धा काम चालू आहे मला असं आज ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीचा आता आम्ही जाताना आम्हाला मोबाईल सांगितले वॉच स्मार्ट वॉच बेट सगळं काढायला लावले सगळं काढायला लावलं हा तर मग हे लोक गेले कसे का फॉर्म घेऊन गेले कसे आतमध्ये हे मोठे मोठे चुक शंभर टक्के चुक तर हायच कुठे तरी काहीतरी लक्षात ठेवलंच पाहिजे हे नाशिकचे गृहस्थ आहे आज पब्लिक गॅलरीमध्ये होते आणि अर्जुन टि ती, टिले असं त्यांचं नाव होतं आणि ते इथे आले होते आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडींमध्ये जर आ, हे गृहस्थ त्यावेळेस तिथे उपस्थित होते त्यांनी सर्व बघितले डोळ्या देखील सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी जे माहिती दिली आहे ती माहिती त्यांनी स्वतः बघितलेली आहे सोबतच त्यांनी जसं सांगितलं पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारूया त्यावेळेस जेव्हा तुम्ही पोचले त्याच्या किती वेळानंतर ही घटना घडली पोचल्यानंतर काहीतरी सात आठ मिनिटातच घटना घडली मला बारा वाजता माझं पावणे बारा तर एक आपलं होता स्लॉट डेमोक्रेसी पे इस तरीके का हमला होता है ये दिखाता है सिक्योरिटी ब्रीच है और उस पर कार्रवाई होनी चाहिए और थोड़ी मैं मानती हूँ सख्ती बरतनी चाहिए जिस तरीके से भारी संख्या में विजिटर्स आते हैं कोई कंट्रोल नहीं है कोई नियंत्रण नहीं है तर आपण पाहिलं आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभा सुरू असतानाच तिघांनी सु, लोकसभेची सुरक्षा भेदलेली आहे आणि प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून स्मोक कॅन्डल या ठिकाणी जाळण्यात आल्याची घटना या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत घडलेली आहे संसदेचं सा हिवाळी अधिवेशन सुरू असताना हे जण संसदेत घुसलेच कसे कारण प्रेक्षक गॅलरीमध्ये जाताना सुद्धा अनेक सुरक्षा व्यवस्थेला भेदून जावं लागतं आणि ही सुरक्षा व्यवस्था भेदून हे सगळेजण जण या ठिकाणी शिरलेले आहेत त्यामुळे अनेक प्रश्न सुरक्षा व्यवस्था असे अनेक मुद्दे आता उपस्थित होत आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेत खूप मोठा गोंधळ पाहायला मिळाला संसदेचं कामकाज सुरू असताना दोन तीन अज्ञात इसम सभागृहात शिरले आणि दोघे जण प्रेक्षक गॅलरीतून खाली सभागृहात आले पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे प्रशांत त्या तिघांपैकी एक जण जो आहे तो लातूरचा असल्याची चर्चा सुरू आहे अनेक ठिकाणी आता व्हॉट्सअप मेसेजेस व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत अमोल शिंदे असं नाव असलं आहे असं सांगितलं जात आहे नेमकं काय अमोल शिंदे जो व्यक्ती है